क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी मुलींना शिक्षणाची दारे खुली करून दिली आणि सावित्रीचा लेख सुसंस्कृत गृहिणीपासून ते राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचली आहे. तरी स्त्रीला अबला म्हणून तिच्याकडे बघितलं जातं. अत्याचार, हुंडाबळी, मानसिक त्रास, मुलांमुलींमध्ये केला जाणारा भेद, स्त्रीभ्रूण हत्या या मानवनिर्मित संकटात आमची लेख होळपळून निघते. मुलाच्या जन्माचं स्वागत पेढे वाटून करणारा समाज मुलीच्या जन्माने दुःखी झालेला पाहायला मिळतो. अनेक कळ्या जन्माला येण्याअगोदरच खुडल्या जात आहेत. परिणामी स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण ढासळलंय. हे कुठंतरी थांबलं पाहिजे यासाठी शासनाने लेख वाचवा, लेख शिकवा हे अभियान सुरू केलंय. वेगवेगळ्या पद्धतीनं सर्व स्तरातून ते राबवले जाते. शिवशंकर विद्या मंदिर रवंदा येथे उपक्रमशील मुख्याध्यापक बी के सांगळे यांनी आपल्या विद्यालयातील सर्व 530 मुलींच्या नावाच्या पाट्या तयार केल्या. पाटीवर लेख वाचवा, लेख शिकवा हा संदेश मुलीचे नाव आणि विद्यालयाचे नाव असं मजकूर छापण्यात आला. सर्वप्रथम गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. या फेरीत लेख वाचवा, लेख शिकवा, मुलगी शिकली प्रगती झाली, स्त्रीभ्रूण हत्या थांबवा, देश वाचवा या घोषणा देऊन जनजागृती करण्यात आली. नंतर प्रत्येक विद्यार्थिनीच्या घरावर मुख्य दरवाज्यावर तिच्या नावाची पाटी लावून सन्मान करण्यात आला. आपल्या मुलींचा शिक्षकांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला सन्मान पाहून पालक भारावून गेले. सर्व पालकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिलाय. उपक्रमशील मुख्याध्यापक बी के सांगळे, उपक्रमाचे प्रणेते ज्ञानेश्वर पायमोडे, पर्यवेक्षक तसेच शिक्षकांचे परिसरात कौतुक होते. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांमुलींमधील भेद दूर होण्यास मदत होईल आणि स्वतःच्या घरापासून मुलींना सन्मानाचे स्थान प्राप्त होईल. आजपर्यंत हा उपक्रम 37 गावात मोठ्या उत्साहात राबविण्यात आलाय. मुलाच्या जन्माचे स्वागत जसे पेढे वाटून करतात तसंच स्वागत मुलींच्या जन्माचंही करा. असं केलं तरच स्त्री पुरुष गुणोत्तर प्रमाण जे ढासळलंय ते कुठेतरी पूर्वपदावर येण्यास मदत होईल. निसर्ग चक्रास अडथळा निर्माण होणार नाही त्या अनुषंगानं सांगळे सरांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य अभिनंदनीय असल्याचं उपक्रमाचे प्रणेते ज्ञानेश्वर पायमोडे यांनी सांगितलं. लेख वाचवा, लेख शिकवा हे जे अभियान आहे हे अभियान आम्ही आमच्या जिल्हा परिषद महालखेडा चांदवड या शाळेपासून सुरुवात केलं आणि हे अभियान राबवताना वेगळ्या पद्धतीनं एक राबवायचं म्हणून आम्ही मुलींच्या नावाची नेमप्लेट तयार करून तिच्या घराच्या मुख्य दरवाजा लावून तिचा सन्मान करणे असा उपक्रम आम्ही या अभियानाच्या माध्यमातून सुरू केला आणि जेणेकरून आज समाज मुलाच्या जन्माचं जसं स्वागत पेढे वाटून करतो तसंच स्वागत मुलीच्या जन्माचंही त्यांनी केलं पाहिजे. जेणेकरून समाजामध्ये मुलगा जसा वंशाचा दिवा आहे तशी मुलगी सुद्धा दोन्ही घरची उद्धार करणारी पंती म्हणूया, तर मुलगा आणि मुलगी हे दोन्ही समान आहेत असा संदेश आम्हाला या उपक्रमाच्या माध्यमातून गावागावात पोहोचवायचा आहे. आणि हा जो उपक्रम आहे आजपर्यंत 29 गावांमध्ये मोठ्या उत्साहाने राबवला गेला. त्यातीलच रयत शिक्षण संस्थेचं शिवशंकर माध्यमिक विद्यालय रवंदा ह्या विद्यालयामध्ये 540 मुलींच्या नेमप्लेट्स लावून हा उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी राबवला गेला. गुरुवर्य आदरणीय श्री या शाळेचे मुख्याध्यापक श्री सांगळे बेके सर यांनी या उपक्रमाला मोठ्या उत्साहाने या ठिकाणी त्या शाळेत गावात राबवून एक वेगळा संदेश एक समाजाला देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. कार्यक्रम प्रसंगी स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय बाळासाहेब कसूर पाटील कदम, मुख्याध्यापक बी के सांगळे सर, पोलीस शिपाई श्रीमती भांगरे मॅडम, सोनाली थोरात, ज्ञानेश्वर पायमोडे सर, पर्यवेक्षक शिक्षक वृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक बी के सांगळे सर, सोनाली थोरात, पर्यवेक्षक सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले. मित्र आहेत त्यांनी ही कल्पना आमच्याकडे मांडली. आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या शिवशंकर विद्यालयामध्ये प्रथमच हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यापूर्वी आम्ही या विषयावर चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर मुलींच्या पालकांना संबोधून मुलीमध्ये मुलगा आणि मुली कसे समान असतात याविषयी आम्ही व्याख्यान आयोजित केली होती. तर शिवशंकर विद्यालयात हा कार्यक्रम हा उपक्रम राबविला त्याबद्दल प्रथमतः मी विद्यालयाचे आभार व्यक्त करते. आज समाजामध्ये स्त्रीकडे किंवा मुलीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यात ह्या कार्यक्रमामुळे सकारात्मक बदल होणार आहे. आज मुलीच्या नावाची पाटी आमच्या घरापुढे लावली खरोखरच मला अत्यानंद झालेला आहे. का तर एक मुलगी म्हणून जी ओळख हवी आहे
ती आज प्राप्त झालेली आहे आणि अभिमानाने सांगावं असं वाटतं की आम्ही मुलींचं मी मुलींची पालक आहे याचा मला आनंद वाटत आहे की खरंच समाजामध्ये आज या मितीला या परिस्थितीला स्त्रीकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन जर सकारात्मकरित्या बदलवायचा असेल तर याची सुरुवात घरापासूनच झाली पाहिजे. समाजात जर तिला मानाचं स्थान द्यायचं असेल तर घरातच तिला तिचं स्वतःचे जे अस्तित्व आहे ते अस्तित्व प्राप्त करून देण्यासाठी तिच्या नावाची नेमप्लेट जी लावलेली आहे ती नेमप्लेट पाहून आज खरंच मनाला असं आनंद होतय, सुखद वाटतंय की नाही गर्वाने सांगा असं वाटतं की माझी मुलगी आहे. राबवला गेला या कार्यक्रमामध्ये आम्हा मुलींच्या नावाच्या नेमप्लेट आमच्या घरावर लावण्यात आला त्यामुळे आम्हा मुलींना पण कुठेतरी एक म्हणजे मानाचा मान आहे, कुठेतरी असे आमचा अभिमान आहे, अभिमान वाटतो. मी मुख्याध्यापक माननीय श्री मुख्याध्यापक सर व पायमोडे सर यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आज मला मनापासून वाटतंय की हो की मी एक मुलगी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये खूप छान प्रकारे पार पडला व आमच्या पालकांनीही आमचे खूप कौतुक केले याबद्दल मी त्यांचा आभार मानते. प्रतिनिधी मोबिल खान, माय न्यूज, कोपरगाव.